कोणत्याही चांगल्या प्रपंच करणाऱ्याकडे जाऊन प्रपंचाबद्दलच्या प्रतिक्रिया विचारा. तो सांगतो चाललंय म्हणून. हे गणित आहे बरं का, ते काही सांगायच्या गोष्टी नाही आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई. कबीरदासजींचं वाक्य आहे, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दुःख आहे आणि ते भोगत माणूस. हे बघा, दुःखाचं स्वरूप वेगळं आहे पण सुखी कोणीच नाही आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, है की नाही? शब्द कसे आहेत बघा बरं का. जो देखे सो दुखिया बाबा. कोई तन दुखी, कोई मन दुखी. कोणाला शरीराचं दुःख आहे, कोणाला मानसिक आजार आहे, कोणाला भौतिक आजार आहे. वेगवेगळ्या अडचणीमध्ये आपण आहोत आणि म्हणून जीवन चांगलं जगता यावा, अडचणी आपल्यावरती येऊ नये, आपल्याला डिप्रेशन तयार होऊ नये, चिंता तयार होऊ नये, याकरता खऱ्या अर्थाने आपण परमार्थामध्ये असलं पाहिजे. मग ते स्वामी समर्थ सेवा केंद्र असो, स्वाध्याय परिवार असो, वारकरी संप्रदाय असो, तुम्हाला त्याच्यात असावंच लागेल. नसले तर काय परिणाम होतो, जे नाहीत त्यांना तपासा म्हणजे कळेल. आणि म्हणून प्रवचना कीर्तनाची परंपरा ही फार थोर आहे. काही लोक म्हणतात याची काय गरज आहे, याची फार गरज आहे. मी पुढे गेल्यानंतर सांगेल याची काय गरज आहे. सोप्यात सोपं करून सांगतो, जीवन जगत असताना सगळ्यात वाईट गोष्ट कोणती असेल, दुःख देणारी गोष्ट कोणती असेल, तर मला वाटतं तिचं नाव आहे चिंता. तांबे डॉक्टरांनी मला पाठवलेली एक मेसेज आहे, सगळ्या गोष्टीवरती इलाज आहे, सगळ्या आजारावरती इलाज आहे. कोलेस्ट्रॉल आहे, बीपी आहे, शुगर आहे, काय असतील त्या तुमचे वेगवेगळे आजार, त्या सगळ्या आजारांवरती. कॅन्सर आहे, त्याच्यावर औषध आहे. चिंता असा आजार आहे, डॉक्टरला सापडत बी नाही आणि त्याच्यावर औषध बी नाही. त्यांनी पाठवलेला मेसेज असा होता, चिंता ऐसी डाकिनी काट कलेजा खाय, वैद्य बिचारा क्या करे और कहा तक दवा लगाए. काय शब्द आहे बघा बरं का. चिंता ऐसी डाकिनी, ती जर लागली ना, माणूस आजारी तर दिसत नाही, झोपही येत नाही. माणूस आजारी तर दिसत नाही, जेवणही जात नाही. माणूस आजारी तर दिसत नाही, प्रसन्नही राहत नाही. लक्ष देऊ नका बरं का. चिंता जिवंतपणे जाळते, चिता एकदा जळून टाकते. चिंता चिता समख्याता, बिंदू मात्रेने विशेषता, सजीवम दहते चिंता, निर्जीवम दहते चिता. काय गणित आहे बघा. चिंतेमध्ये जो माणूस सापडला का नाही, संपला तो. चिंता आपण चौकटीत न जगल्यामुळे तयार होते. चिंता वाढ वडिलांनी जे जगलो जगले ते आपण जगत नाही, आपण बंडखोर होतो. वाढ वडिलांनी झोपडीमध्ये दिवस काढले, चांगले दिवस काढले, आनंदात दिवस काढले, दही दूध तूप खाल्लं, आपल्याला ते नको आहे. आपल्याला हॉटेलचं पाहिजे, आपल्याला बंगला पाहिजे, आपल्याला फोर व्हीलर गाडी पाहिजे, आपल्याला कांजीचे कपडे पाहिजे. चौकट मोडली आपण. ते भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पाहावे, प्रभू नाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या, असं जगणारे होते ते. त्यांनी कधी कोणाची स्पर्धा नाही केली. स्पर्धेमुळं लोड वाढतो, लोडमुळे चिंता वाढते, चिंतेमुळे तुमचं जीवन धोक्यात येतं. आणि मग ती चिंता आपल्याला खऱ्या अर्थाने वेळेच्या आधी एखादा आजार, चिंता आली का समजून चालायचा आजार आला. कळलं का माझं बोलणं आहे का बरं का. फार महत्वाचं सांगतो मी. चिंता आला, चिंता रोग आला की आजार आला. माझं एक स्पष्ट मत आहे, चिंता येऊन द्यायची का नाही ती कोणाच्या हातात आहे, आपल्याच हातात. याचं रिमोट कंट्रोल आपल्या हातात आहे. लक्ष देऊ नाही का बरं का. चिंता वाढते कधी, तुम्ही स्पर्धा करायला लागला तर. कुणाकडे तरी शेजाऱ्याकडे बघायचं, कुणाकडे तरी एखाद्या टीव्ही वाल्याकडे बघायचं, कुणाकडे तरी पाश्चात्य देशातल्या लोकांकडे बघायचं. आपली संस्कृती सोडून द्यायची, आपल्या आईवडिलांनी संस्कारांनी जे बाळकडू पाडलं पाजलं ते सोडून द्यायचं आणि परकीयांचं आपलं करायचं. त्याच्यामध्ये माणूस तुटला जातो. माझे आई वडील शेणाच्या भिंतीत, कुडाच्या भिंतींमध्ये राहिले, मला काय अडचण आहे. पण नाही, शेजारच्याने घर बांधलं मला बांधायचंय, शेजारच्याने स्कूटी घेतली मला घ्यायची आहे, शेजारच्याने फ्रीज घेतलं मला घ्यायचंय. हे स्पर्धा आहे. काय त्याने काय वाढवलं तुम्हाला, लोड घरच्या मालकावरती पण वाढवला, तुमच्यावरती पण वाढवला, सगळ्या. मग एक दिवस असा उगवतो, सगळ्या वस्तू आहे सगळ्या वस्तू आहे, पण त्या वस्तूचा आनंद लुटता येत नाही का. मार्च जवळ आला आणि बँकेवाल्यांचे फोन चालू आहे. बरं, जमीची बाजू दुसरी, समोर गुलाबजाम आहे, पण हा माणूस पक्का जाम आहे. शब्द कळताय का बरं का. समोर काय गुलाबजाम, पण गुलाब पाहतून जाम होतो काय नाही. मला वाक्य ज्याला कळेल त्याला कळेल. मला उदाहरण हे सांगायचंय, तुम्ही असं पण जगू नका, इतकं पण मोठं होण्याचा प्रयत्न करू नका की ते मोठे पण तुम्हाला यातना देईल. जय अंगी मोठे पण तया यातना. कशासाठी प्रवचन ऐका बरं का. फार महत्वाचं सांगतो मी. काही लोक याला टाइमपासचं नाव देतात, काही लोक म्हणतात ते महाराज लोकांचं चालूच आहे, ह्याने कुठं काय, असं नाही. ज्याला घ्यायचं तो घेतो आणि ज्याला घ्यायचं तो नक्कीच घेतो.
प्रवचन कीर्तन काय करतं मग तुम्हाला? प्रवचन कीर्तन तुम्हाला मॅनेजमेंट शिकवतं. ज्ञानेश्वरी पारायणाचा ग्रंथ नाही, ज्ञानेश्वरी पारायणाचा ग्रंथ नाही, आणि त्याचं पारायण करू नका असं सांगणारा कदाचित तुम्हाला पहिलाच बधीर भेटला असेल. ज्ञानेश्वरी पारायणाचा ग्रंथ नाही आणि ज्ञानेश्वरीचं पारायण करू नका, ज्ञानेश्वरी मॅनेजमेंटचा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीची एक एक ओवी वाचा, ती समजून घ्या आणि तुमच्या जीवनात तिचा वापर करा, तरच तुम्ही देवासारखं बनाल, तरच तुमची माणुसकी तयार होईल. एकतरी ओवी अनुभवावी. पुढे पाठ मागे सपाट याला काय काहींना विचारलं 51 पारायण केले, बदल काहीच नाही कारण नुसते पारायण केले. ज्ञानोबऱ्यांना काय म्हणायचं होतं ते कळलंच नाही. आनंदी जगायचं असेल एक एक ओवी समजून घ्या, आणि नुसतं लोकांना दाखवायचं असेल पारायण करत राहा. बोलणं कळलं का माझं? बरं, मी एक प्रश्न विचारतो, तुम्हाला आनंदी जगायचंय का आनंदी आहे असं दाखवायचंय? जगायचंय ना. बरं, खरं बोलायचं, दुर्गादेवी शपथ यात्रा चालू आहे, तुम्ही आनंदी जगता का आनंदी आहे असं दाखवता? विचार करून बोला बरं का. तुम्ही आनंदी जगत नाही, आनंदी आहे असं दाखवतो. आणि हेच वाक्य सोपं करून सांगतो, ज्याला कळेल त्याला कळेल. सुखी राहायला आणि आनंदी राहायला, ऐकताय ना, सुखी राहायला आणि आनंदी राहायला एक रुपया खर्च लागत नाही, पण मी सुखी आहे हे जगाला दाखवायला करोडो रुपये कमी पडतात. लोणावळ्याला गेला कशासाठी? फिरायला नाही गेला, मी लोणावळ्याला गेलो हे स्टेटसला ठेवून लोकांना दाखवायला गेला. कळलं का? तिथं गेल्यावर ते लोणावळ्याचा आनंद घेतच नाही कधी. फोटो त्याचा लक्ष ते कॅमेऱ्याकडं, पाठीमागचं ते ठेवणार, तो महाल ठेवणार, लोकांना दाखवणार. हा आपण स्वतःही त्याच्यामध्ये जळतोय या स्पर्धेमध्ये, आणि लोकांनाही आपण जाळतोय. आनंदी राहायचं असेल तर मी माणूस बनून आलोय, मला निरोगी शरीर दिलंय, एका किडनीची किंमत महाग आहे, एका डोळ्याची किंमत महाग आहे, मला हात दिले, मला पाय दिले, साधू संतांच्या भूमीत जन्म दिला, 84 लाख योनी नंतर दिला, साधू संतांच्या नंतर दिला, निरोगी दिला, घर चांगलं, याचा विचार कधी कोणी करतं? जोपर्यंत ज्या गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध आहे त्या गोष्टीचा तुम्ही आनंद लुटत नाही, आणि ती गोष्ट तुमच्या हातातून गेले की पस्तावा केल्याशिवाय राहत. तारुण्याच्या काळामध्ये पैसा बरं तेवढ्याची गरज भी नाही, तो जेवढा कमवतो ना माणूस, कळलं का मी काय म्हणतो ते. अन्न वस्त्र निवाऱ्याला फार कमी खर्च आहे. तारुण्याच्या काळामध्ये त्याला जेवढ्याची गरज नाही तेवढा तो कमवत असतो, आणि त्याच्यासाठी झोपत सुद्धा नाही. बोलणं ऐका बरं का. आणि मग एक वेळ अशी येते, शरीराला तो एवढा लोड देतो त्या शरीराच्या कॅपॅसिटीच्या पलीकडं, पण ते शरीर ज्यावेळेस तुम्ही त्याच्या कुवतीपेक्षा जास्त लोड टाकतात ना शरीरावर, ते शरीर काय करतं माहिती आहे का तुम्हाला? ते शरीर आजाराच्या रूपाने तो लोड बाहेर टाकतं, आणि मग 45 पासून गोळ्याच गोळ्या असतात. याच्याकडे पैसे पण भरपूर असतात, डॉक्टर पण ओळखीचे असतात, पण डॉक्टरचं स्पष्ट मत एकच असतं, तुझ्याकडे पैसा भरपूर आहे पण माझं इंजेक्शन तुझ्यावर काम करू शकत नाही. तू शरीराचं इतकं वाटोळं केलंय का शरीर ते इंजेक्शनचा परिणाम करून घ्यायला तयार नाही, इतकं वापरलंय तू. 100 वर्ष डोळ्यांनी नजर पाहू शकतात, पण एवढा कॅम्प्युटर वापरला, एवढा मोबाईल वापरला, रात्री 3 मोबाईल ठेवून दिला, कोंबडा आरल्यावर 4 उठला, नजर 45 मध्येच गेली, नजर 100 पुरली असती, तुम्ही चुकीच्या ठिकाणी वापरली. पटतंय का बघा? बघा, पाय 100 वर्ष चालतील, नको तितका त्याचा धिंगाणा नको. ज्याला म्हातारपणी तरुण राहायचं असेल, विनंती आहे माझी, त्याने तरुणपणी जरा म्हाताऱ्या माणसासारखं राहा, नाही तर जगाचा बाप तुम्हाला वाचू शकत नाही. नाही तर म्हातारपण एवढं बेकार राहील ना की तुम्हीच पस्तावा कराल. म्हातारपण बोगस आलं का समजायचं हे तरुणपणी जरा यंगराट होतं, साधं गणित आहे. माझं बोलणं कळलं का? म्हातारपण बोगस आलं, लई त्रासदायक असावा पण लई त्रासदायक, लई त्रासदायक असेल तर समजून चालावं. पूर्वीच्या काळात या शरीराला यांनी कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोड दिला, त्याचा तो परिणाम आहे. आणि माझा मुद्दा आहे भाऊ, प्रवचन कशासाठी? माझं बोलणं ऐका बरं का. एक 5 वाक्य सांगतो मी तुम्हाला, ऐकून घ्या. संगत, संस्कार, पंगत, कर्म आणि समाधानी वृत्ती, ह्या ज्याच्याकडे आहेत ना तोच चांगला जगू शकतो, बाकीच्याला शक्य नाही. या 5 पैकी एक जरी नसेल जमणार नाही. पंचमहाभूतापैकी माती नसेल शरीर तयार होणार नाही. पंचमहाभूतापैकी पाणी नसेल शरीर तयार होणार नाही. पंचमहाभूतापैकी हवा नसेल शरीर तयार होणार नाही. अग्नी नसेल, सगळं लागेल, अग्नी, वायू, पृथ्वी, जल, तत् आप सगळं लागेल, तेव्हा पंचमहाभूत मिळून शरीर तयार होतं. तसं नुसती संगत आहे उपयोग नाही, नुसती पंगत आहे उपयोग नाही, नुसते संस्कार आहे उपयोग नाही, नुसतं कर्म चांगलं आहे उपयोग नाही, नुसतं समाधानी वृत्ती उपयोग नाही. पाचींला जुळवा. प्रवचन कशासाठी आहे हे बघा. मी किती म्हणलो चिंता करू नका, चिंता होणार आपल्या हातात आहे का?
तुम्हाला किती पैसे मिळवून द्यायचे, अन्न मान धन हे तो प्रारब्धच्या आधी नाही, ते तुमच्या हातात नाही आहे. कळलं का माझं बोलणं ऐका बरं का. 45 मिनिटं आपण प्रवचन करणार आहे, मी तर म्हणतो 40च. फक्त विनंती एक आहे, 40 पुढे गेल्यानंतर कोणीतरी खुणवा की 40 झाले म्हणून, मी आपलं उरकून घेईल माझं. कारण त्याच्यापेक्षा जास्त सांगितलं ना की पालत्या गाड्यावर पाणी टाकल्यासारखं होतं. कोणता तरी एकच विषय असा असावा की त्यांनी माणसाच्या मेंदूला मुंगे आणल्या पाहिजे. माझं बोलणं कळतंय का बघा, फार महत्व. अन्न मानधन ते तुमच्या हातात नाही आहे, अचानक चिंता वाढू शकते. लक्ष देऊन ऐका मी काय बोलतोय. ते मोबाईल घेण्यासाठी ठेवलेला पैसा, बाप विचार करतो मला पुढच्या आठवड्यामध्ये, आता जग बदलले नाही, बाकी जास्त काही जमत, पण कमीत कमी त्याच्यावर कीर्तन तरी पाहता येतील म्हणून बापाने साचवून ठेवलेले 10,000 रुपये 2 महिन्यापासून वाचवतोय पैसे, तेव्हा कुठेतरी त्याच्याकडे 10,000 रुपये तयार झाले. 10,000 झाले नाही असं नाही, स्वतःचं पोरग पाण्यात पडलं, बेशुद्ध पडलं आणि डॉक्टरनी सांगितलं अमुक प्रॉब्लेम आहे, आता त्याला ऑपरेशनच करावं लागेल. 10 नाही 35,000 लागतील, ते 10 टाकले आणि बाकीच्या 25 साठी लोकांच्या पाया पडला. झालं का कर्ज वाढलं का राहिलं, बापाला इच्छा होती का, ठेवले कशासाठी होते, मोबाईलसाठी. झालं काय, गेले कुठं, दवाखान्यात. गेले किती, 35, होते किती, 10, कर्ज किती झालं, 25. लोड आला का नाही झाला कधी, मग त्याच्या हातात होतं कधी. मग मला काय म्हणायचं, चिंता येणार नाही असं नाही, चिंता येईल, डिप्रेशन येईल, तुमच्यावरती लोड येईल, ते तुमच्या हातातली गोष्ट नाही. माझी एक विनंती आहे, जरी लोड आला जोपर्यंत तुम्हाला कोणी येऊन मारित नाही तोपर्यंत मरू नका. आणि जोपर्यंत तुमच्या अंगात रक्त आहे, देव जिवंत ठेवू शकतो तुम्हाला, तोपर्यंत मरायचा विचार करू नका, हार मानू नका, नकारात्मक होऊ नका, निगेटिव्ह झोन मध्ये जाऊ नका. सतत सकारात्मक लोकांमध्ये राहा, सतत सकारात्मक विचार करा, सतत सकारात्मक ग्रंथ वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, नामस्मरण करत राहा, दिवस बदलेल, कोणाला तरी दया येईल. तुमचे 35 गेले तो 51 देईल, पण तुम्हाला तोपर्यंत वाट पाहावी लागेल. मनोबल कोणत्याही स्थितीमध्ये, प्रपंच असो, परमार्थ असो, व्यवहार असो, बिझनेस असो, तुमचं मनोबल चांगलं पाहिजे. कॅन्सर झाला, मला 100% माहीत नाही किती वर्षापासून सोबत येतो कॅन्सर शरद पवार साहेबांच्या, पण आजही माणूस त्या कॅन्सर का 1% सुद्धा लक्ष देत नाही, याला म्हणतात मनोबल. महाराष्ट्रातलं तेवढं तगडं उदाहरण आहे, एवढा डेंजर कॅन्सर सुद्धा सोबत घेऊन तो माणूस पुढे चाललाय. आणि तेही तरुण पोरामध्ये रक्त तयार होतं, म्हाताऱ्या माणसात कुठून रक्त तयार होणार आहे, पण म्हातारपणात सुद्धा तो माणूस लढतोय, याला म्हणतात प्रचंड इच्छाशक्ती. आणि आपल्याला सगळं काही प्रॉब्लेम नाही, तो म्हणतो इंटरेस्ट नाही, काय रोग आला याला. सगळं गेलं तरी प्रसन्न राहा, आणि खूप आलं तरी प्रसन्न राहा. अजून एक वाक्य सांगतो, श्रीमंती आली तर माजू नका, आणि गरिबी आली तर काय गोड वाक्य, काय गोड. कर्म चांगलं ठेवा, कर्माचा हेतू चांगला ठेवा, जग काय म्हणेल तो विषय सोडून द्या. करम तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, करम तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. काशी जायचीच गरज, काशीच करू नको, तू गावात करतो तीच लय काशी भरपूर. लक्ष देऊन ऐका, कर्म चांगले पाहिजे. बक्ष देता है खुदा उनको जिनकी किस्मत खराब होती है, उनको कभी नहीं बक्षेगा जिनकी नियत खराब होती है. नियत चांगली पाहिजे, कर्म चांगलं पाहिजे, आणि निवांत राहायचं. तो ठेवील काय अभंग, ठेविले अनंते. घ्या बरं आई बापाची शपथ, आपण तसं जगतोय का, तुमच्या तो ठेवीन तसं राहतोय का. आपलाच कुटाणा चाललाय, बाजरी नाही पिरली तरी विमा घेईन, अनुदान बसत नाही तरी शितवाल्याला पैसे देईन. बसव काय झालंय, कोणत्या कुत्र्याला अनुदान आहे, कोणत्या कुत्र्याला डोल आहे, कोणत्या कुत्र्याचा आधार कार्ड आहे, कोणत्या कुत्र्याचं गाढवांची टोळी महाराष्ट्र बँकमध्ये खातं उघडायला गेली. म्हणून एक बोलू, राग येईल तुम्हाला, माणसाकडे बघून जगू नका, जनावरांकडे बघून जगा. मी नाही म्हणत, घ्या नाथबाबाचा पुरावा त्याला, पक्षी अंगणी ते का गुंतुनिया तैसे असावे. बरं असं नाही म्हणले अमुक एखादा माणसाचं नाव घेऊन साधू, काहीच नाही घेतलं. माणसासारखा असंतुष्ट प्राणी, दुसरं सांगू का, अतृप्त आत्मा. नुसतं ब्लूटूथ ऑन करायला लगेच नाव येत आहे अतृप्त आत्म्याचं, कोण ऑन आहे लक्ष देऊ नका. ही भटकती आत्मा आहे, ही मी विसावच नाही याच्या जीवनामध्ये, निवांतच नाही तो. सगळं दिलंय तरी त्याचं मन समाधानी, परिणाम काय वाढलं, चिंता वाढली का नाही. देवाने जे दिलंय ते आनंदाने स्वीकारायला काय अडचण. अजून एक बोलू, निवांत राहा ना. मी एक बोलू का, हरिपाट मी एवढं एकच वाक्य बोलतोय बरं का, प्रवचन कशासाठी एवढंच बोलतोय आधी.
प्रवचन आपण गुतलोय ना त्या गुरफट्यातून बाहेर निघण्याचा दरवाजा म्हणजे प्रवचन आहे. काही गुतायची गरज नाही. तुम्ही जन्माला आलात, जे व्हायचं ते झालंय, जे चालायचं ते चाललंय, आतापर्यंत जगलोय, उद्या पण जगणार आहे, उद्या पण तो जगवणार आहे, काल पण त्याने दिलं, उद्या पण तो देणार आहे, आजही त्याच खातोय. भरोसा ठेवा ना त्याच्यावरती. माझं बोलणं कळतंय का? भरोसा ठेवा त्याच्यावरती. आणि डिप्रेशन वाढतंय कधी? तुमच्या चौकटीच्या बाहेर गेल्यावर. ज्याची गरज नाही ती कुठाने तुम्ही केली की मग अडचणीत. मी एक बोलू का, जर तुम्हाला अपयश आणि यश हे दोन्ही पेलवलं जमत नसेल तर बापजाद्याची जी परंपरा आहे तेवढी टिकवा. आणि तुम्हाला जर बंडखोर व्हायचं असेल तर प्रत्येक वेळेला यशच मिळेल असं नाही, अपयश सुद्धा इतकं टोकाचं मिळेल की तुम्हाला आत्महत्या करावं वाटेल. ते सुद्धा पचवता आलं पाहिजे तरच मार्केटमध्ये या, नाही तर कोणाचं काम नाही. चला पुढचा मुद्दा मला बोलायचा आहे. म्हणून आपण जीवन जगताना असं जगा. हे बघा हरिपाठातलं पुरावा देऊ त्याला. उगा राहे निवांत कसं राहायला लावलं, आणि दुसरा अभंग काय ठेविले अनंते. बरं किती आले किती गेले काही गणित आहे का? कितीतरी प्रॉपर, परत एकदा वाक्य वापरतो, कितीतरी प्रॉपर्ट्या बेवारच झाल्यात. म्हणून किरकोळ जमिनीच्या भांडणासाठी तुम्ही भांडणं लावून धरू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न राहिला. सगळ्यांनी जर कीर्तनकाराचं म्हणणं ऐकलं तुम्हीच खरं सांगा, कोर्ट कोस्त चालन. वकिलाने काय पाप केलं वकिलीचे शिक्षण घेऊन, त्याचं बी चाललं पाहिजे ना. म्हणून तुमचा येडवपणा संपवा असं माझं म्हणणं नाही, पण ज्याला सुखानं जगायचंय त्यांनी ती माघार घ्या. भांडणं तणणं त्याला लिमिट ठेवा. मी भांडू नका हा शब्द वापरला नाही, माणसं हे भांडणार आहे. प्रकृतीमध्ये प्रत्येक जीव भांडतो आपल्या हक्कासाठी, माझा विरोध नाही, पण ते भांडण आनंद देणार नाही. कळलं का मला काय बोलायचं? समजून घ्यायचा प्रयत्न. विनोद करत नाही आहे मी, सिरियस मॅटर आहे. आणि याच्या अगोदर पण भाऊ एक उदाहरण मी सांगितलेलं आहे. तिकडे सिन्नर तालुक्यातली एक घटना आहे. शेळ्या फक्त दोन ज्वारीच्या ताटांना गेल्या, खेटल्याचा काय दोन घास चावले असतील. ज्यांची ज्वारी होती तो धावत गेला, त्याचा भाऊ क्लास वन ऑफिसर होता काहीतरी मोठा ऑफिसर, एकाला पगार पण चालू होता 80-90 लाख रुपये. तिघ पण आले, ज्याची शेळी आली त्याला त्या तिघातल्या एकाने फटका मारला. फटका मारल्याबरोबर तो गेला. माणसं सध्या एका फटक्यात मारायजोगी झाली. ती दिसतात बाहेरून चांगली, पण आतून संपलेलीत महाराज ती. तुम्ही इकडं कान फडात मारलं तरी त्याचं हृदय बंद पडते, लक्ष देऊन ऐका. ज्याला विनोद नाही हा, तोंडात मारली, ज्याच्या मारली जागेवर गेला. साक्षी पुरावे उभे राहिले, तिघांना सुद्धा 14-14 वर्षाची जेल झाली. माझ्याकडे ते फोटो यूट्यूब माझ्या मोबाईलला उपलब्ध आहे. पुढचं वाक्य ऐका बरं का आता. बाजरी ज्वारी तिथंच आहे, शेळ्या तिथंच आहे, जमीन तिथंच आहे, बांध तिथंच आहे, मारणारा गेला आणि मार खाणारा गेला. समजून घ्या बरं का. अजून पुढचं वाक्य मराठी कळत असलं तर बघा. गुलाबजाम शिल्लक आहे, खाणारे मेले. पटत असलं तर बघा. घर बांधणारे मेले, घर शिल्लक आहे. अभ्यास करा, कुठे करा तुम्ही या गोष्टीचा लय बारकाने विचार करा. निसर्गाचा नियम आहे, भोग शिल्लक राहतो, भोगणारा मरून जातो. मन किती काही माझं कळलं का? ते फक्त तेवढे पुरते तेवढे महाराज मंडळी बी चालला होत्या. नाही कुणाचे कुणी अग ह्याला कळाना झालंय काय काय नसतं. नाही कुणाचं कुणी काय, कळलं तर पाहिजे. एवढा मोठा माणूस ज्याच्या जिंदगीत दिवसात 4 कीर्तन आज अख्खं आयुष्य गेलो, तो माणूस काल म्हणून गेलो मी मेल्यावर तुम्ही सुधारतांतवर. गाडा कशासाठी, जत्रा कशासाठी? सोडा तो प्रपंच थोडा. जर इतका घट्ट पकडून बसाल 100 नाही जगू शकत तुम्ही. प्रपंच करू नका असा शब्द मी बिलकुल नाही वापरला, पण तो जर तुमच्या गळ्याचा फास बनत असेल सावधान. फास तोडायचा असेल तर हरिमुखे म्हणा, पर्यायच नाही दुसरा. अर्धा तास हरी पाठवायचा. तुम्हाला आवडत नसेल तरी परमार्थात राहा, कारण तुमचं घर पुढच्या काळात पिढी टिकावी, घर टिकावे, संस्कार टिकावे, शाबूत तुम्ही तुमच्या पिढीला संस्कार द्यावे असं वाटत असेल परमार्थाशिवाय पर्याय. आता मला काय सांगायचं होतं माहिती का? शरीर आपलं प्रपंच चिंतेची खाण आहे. संसार काय आहे? चिंतेची. तुम्ही संसारातल्या चिंता जर एका कागदावर लिहून काढल्या आणि तो कागद जर एखाद्या दगडापुढं वाचला तर तो दगड ताडकन फुटून जाईल एवढे झटेत. हा एक नाही खरं सांगायचं, हा इतकं नाही आहेत का नाही प्रपंचामध्ये. प्रपंच आपण म्हणू तसं नाही चाललं, आपण चालवलाय. भरपूर लोड आहे आणि तो लोड चिंतेत वर्ग होतो. चिंता पहिल्यांदा मेंदूत येतील, मेंदूतून हृदयाकडे जातील, हृदयाला बंद पाडतील. त्याचं नाव अटॅक. त्याला कारण वेगवेगळे. तुम्ही मांसाहार करत असाल तोही अटॅकचं कारण ठरू शकतं. तुम्ही मद्यपान करत असाल, दारू पित असाल, तेही अटॅकचं कारण ठरू शकतं. तुम्ही स्मोकिंग करत असाल तेही अटॅकचं, तुम्ही तेलकट खात असाल तेही अटॅकचं कारण ठरू शकतं. कारण वेगवेगळे, पण मेजर कारण कोणतं असेल? काय कारण आहे? चिंता. ती ठेवली इथं भरून. आता तिचा गोठाळा असाय, ती पहिल्यांदा येते इथं. इथून ऐकली की ती डायरेक्ट इथे येते. तो म्हणतो माझ्या डोकंच बंद पडलं ती ऐकून असं म्हणतो.
डोकंच बंद पडलं होतं. गाडी धडकली धडकली डोकं जाऊन आता धडकली. आता हे बघा, ज्याला जमलं का नाही ते मॅनेज करायचं, तो म्हणतो आता जाऊ दे जे झालं ते. असं जे म्हणत्या का नाही, कळलं का मी काय म्हणतो ते, असं जे म्हणत्या का नाही ते हुशार आहे. जो म्हणतो का नाही, आयला आत्ताच घेतली होती मी, याला मग तू गोळ्यात चालू होणार तुला सुट्टी. आज बोलणं कळतं का बघा बरं. म्हणून वारकरी संप्रदाय फार जरा ते आता विषय समजून घ्या. चिंता पहिल्यांदा कुठे येते? मेंदू आहे का? मेंदू नाही. काहींचे जर इकडे असेल तर मला तिथं हात लावायला, दुसरं काय नाही. लक्ष देऊ नका. सगळ्यात पहिल्यांदा चिंता इथं वर्कवर करते. लक्ष देऊ नका. चिंतेचे कारण वेगवेगळे, तुमच्या हातात नाही. मी आधीच सांगितलं, काही होऊ शकतं कोणत्याही क्षणात, काही होऊ शकतं कोणत्याही क्षणात. चिंता अचानक आली, माणसाचं डोकं हँग करते. ज्याला त्याच्यातून बाहेर पडायचंय तो वारकरी संप्रदायात असला पाहिजे, परमार्थात असला पाहिजे, अध्यात्मात रामायण महाभारत त्याने ऐकलेलं असलं पाहिजे, तो बाहेर पडू शकतो. कसा पडू शकतो एका मिनिटात सांगतो. चिंता म्हणजे घराच्या वर ठेवलेली टाकी. मेंदूचा भाग वर आहे ना, कुठे? घराच्या वरच्या मजल्यावर पाण्याची टाकी ठेवली. किचनला बाथरूमला पाणी यायला पाण्याची टाकी वर ठेवली ना. प्रत्येक नवं घर बांधलं की त्याच्या सगळ्यात वर काय? पाण्याची टाकी. पाण्याच्या टाकीमध्ये पाणी सोडलं आणि त्या पाण्याच्या टाकीला गळ्याजवळ एक पाईप लावलेला आहे, त्याचं नाव आहे आउटलेट. बोला काय नाव आहे? कशासाठी ते आउटलेट? चॉकलेट देऊ तुम्हाला एक एक. आउटलेट कशासाठी? ते अतिरिक्त पाणी, ओव्हरफ्लोचं पाणी घराच्या बाजूला जाऊन पडण्यासाठी ते बसवलं गेलं, त्याचं नाव आहे आउटलेट. बरोबर आहे, ठीक आहे. जर त्या टाकीला आउटलेटची व्यवस्था नसेल, अतिरिक्त पाणी बाजूला जायची व्यवस्था नसेल, पाणी कुठं जाईल? आधी स्लॅपवर पडेल, स्लॅपवरून पायरीवर, पायरीवरून घरात. योग्य आहे का ते? तुम्ही झोपात असाल, ओव्हरफ्लो झालं, पाणी चालू राहिलं, घर भरलं, नाकात गेलं, मृत्यू होऊ शकतो. म्हणजे घरावरच्या टाकीत पाणी टाकल्याशिवाय पर्याय नाही आणि टाकीतलं पाणी आउटलेट बाहेर गेल्याशिवाय पर्याय नाही. जर टाकीला आउटलेट नसेल तर तुम्ही मेल्याशिवाय राहणार नाही. मग ज्या ज्या टाक्यांना आउटलेट आहे ते पाणी घरात येत नाही, घर संकटात सापडत नाही. तसं वरचा मजला याच्यात आलेली चिंता म्हणजे ओव्हरफ्लोचं पाणी आहे. ते ओव्हरफ्लोचं पाणी खालच्या मजल्यात हृदयापर्यंत येऊन देऊ नका. त्याला ज्ञानेश्वरी हरिपाठ रूपी आउटलेट टाका, म्हणजे ती चिंता बाहेर जाईल आणि तुम्ही सलामत राहाल. हे त्याचं लोक म्हणते काय गरज आहे बाप्रवच, किती याच्यापेक्षा किती सोपं सांगायचो. किती सोपं आहे. अहो हरिपाठ, ज्ञानेश्वरी, बैलगाडा, जत्रा, वार्षिक उत्सव, हे तुमच्या प्रपंचरूपी चिंतारूपी खजान्याला लावलेलं आउटलेट आहे. त्याच्यामुळं काही वाहू द्या, फार चिंता करायची. जे झालं ते मेलेला माणूस आहे. तुम्ही 10 दिवस नाही, 1.5 वर्ष जरी रडले परत येणार आहे का? काल घडून गेलेल्या घटनेला इलाज नाही. काल जे घडलं ते भूतकाळात सोडून द्यायचं. भविष्यकाळाचा विचार सोडून वर्तमान काळामध्ये बिघडलेली परिस्थिती परत कव्हर कसं करता येईल याच्यासाठी सतत लढत जा. पानकाळा आला, वादळ आलं, घरटं झाडावरचं उद्ध्वस्त झालं, बारकाईने पाहा त्या पक्ष्यांकडं. ते मीटिंग घेत नाही, ते पार्नरला जात नाही, ते कुठल्याही प्रकारे आमचं जळीत झालं म्हणून कुठला विमा ते काय असं त्याची प्रक्रिया करत नाही. ते डायरेक्ट दोघं म्हणतात आपण माणसावानी हलकट नाही, म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं बा, असं जनरल. हां, ते दोघांनी मीटिंग घेतली लगेच, दोघांना नवरा बायकोने. जे झालं ते चला लगेच जायचं, काड्या गोळा करायच्या आणि दुसऱ्या फांदीवर दुसरं घरटं बांधायचं. आत्तापर्यंत सगळ्या फायली उचका. कोणत्याच साळुंखीनं, कोणत्याच राजहंस पक्षानं, कोणत्याच कावळ्यानं, हां, तहसीलमधून अनुदान घेतलेलं, हे ज्याचा तलाटी ओळखी जाय तो कुठाने करतो. एक अभंग आहे, जे नसेल लल्लाटी ते उपलब्ध करे तल्लाटी. म्हणजे लक्षात नाही बरं का हे? चला विनोद म्हणून नाही सांगत, मग माझी एक रिक्वेस्ट आहे. मी मधून मधून थोडंसं ते बोलण्याला विनोदी झालं तयार होते, पण माझं बोलणं विनोद नाही आहे. निसर्ग ठेवेल तसं राहा. कधी कधी निसर्गाची अपेक्षा असती, तुम्हाला रडवायचं आहे, निसर्गासमोर रडा. जर रडले नाही तर तो मोडून टाकेल. निसर्ग तुम्हाला कधी कधी वाकवतो, कधी कधी तुमच्यावरती आपत्ती टाकतो. का टाकतो? तुम्हाला मजबूत करण्यासाठी. लवाळ्याला पूर यायच्या आधी सूचना दिली जाते. तुमच्या सगळ्या झाडांपैकी ज्याच्यात वाकण्याची कुवत असेल, पूर गेल्यावर तो जिवंत असेल, आणि ज्याला वाकायची इच्छा नसेल, मी त्याला मोडून टाकेल. म्हणून महापुरे झाडे जाती आणि तेत लवाळे येता सिंधूच्या लहरी आणि नम्र होता. म्हणून वाक्य नीट ऐका. जर लोड बाहेर काढायचा असेल शरीरातला, तर त्याला हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, तुमच्याकडे मोबाईल आहेत, त्याचा सगळ्याचा चांगला वापर करा. मोबाईल चुकीचा नाही आहे, त्याचा वापर चुकीचा चालला आहे. मोबाईल बरोबर आहे, काडीनं गॅसही चूल पेटवता येतील, त्याच काडीनं घर पण पेटवता येतं. तुम्हाला नेमकं काय पेटवायचं आहे ते तुम्ही ठरवा.
मग मला मुद्दा काय सांगायचा आहे, हे कीर्तन प्रवचन वारकरी संप्रदाय बोगस नाहीये. गळ्यात तुम्ही जी माळ घातली ती तुळशीची आहे. तुळशीच्या लाकडामध्ये इतकी ऊर्जा आहे आणि इतके आयुर्वेदिक गुणधर्म आहे. आंघोळीच्या वेळेला त्या तुळशीच्या माळेचं पाणी अख्ख्या अंगभर गेलं तर कितीतरी रोग ती माळ तुमच्या शरीराला होऊ देत नाही. काय फायदा आहे लक्ष देऊन ऐका बरं का. टाळ टाळ वाजल्यानंतर तुमच्या घरा शेजारच्या निगेटिव्ह एनर्जी लांब जातात. ऐका बरं का, परमार्थाची जादू सांगतो मी तुम्हाला. अजून पुढे जाऊन सांगू का, कधी कधी तुम्ही विचार करा, परमार्थामध्ये तुम्ही बुक्का लावतात, काही लोक पायामध्ये काळा धागा घालतात. काळाच बुक्का का? नजर लागणं हा प्रकार वैज्ञानिक लोकांनी सुद्धा मान्य केलेला आहे. म्हणजे एक होरा काम करत असतो, निगेटिव्ह झोनच्या कचड्यात जर तुम्ही सापडले तर लहान लेकराला जशी नजर लागते तशी तुमच्या घरादाराला सुद्धा नजर लागू शकते. म्हणून घरावरती पूर्वीची लोक आणि जुनी लोक जे करायचे ते चुकीचं काहीच नाही आहे. काळी बाहुली असेल, वारकऱ्याच्या डोक्यावरचा काळा बुक्का असेल, हजारो लोकांसमोर त्याला एक तासभर बसायचंय, त्याने बाकीचा गंध लावू नये असं नाही, पण त्याने 100% जास्तीत जास्त बुक्काच लावावा हा नियम. हा काळा बुक्का तुम्हाला नजर लागू देत नाही. आजही आपण लहान मुलाच्या गालावरती इथं टीका लावतो, लक्ष देऊ नाही का. म्हणून वारकरी संप्रदायाची प्रत्येक क्रिया आणि प्रत्येक कृती आणि प्रत्येक संस्कार हा मानवी जीवनाला पूरक आहे. त्याला कोणी पुढच्या काळात कोणी जर असं म्हणेल की वारकरी संप्रदायाची ह्या गोष्टी टाइमपास आहे, पांचट आहे, तो त्याच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेईन, कोणाचं काही होणार नाही, लक्ष देऊ नाही का. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. आपला जन्म दिव्य असावा, आपला मृत्यू दिव्य असावा, आपलं जगणं दिव्य असावा. पांडुरंग शास्त्री आठवले असतील, एकनाथ महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, गाडगे बाबा असतील, सावता महाराज असतील, सेना न्हावे असतील, सगळे बघून घ्या, सगळे बघून घ्या. जन्म दिव्य, मध्य दिव्य आणि शेवट सुद्धा दिव्य. कळलं का मला काय म्हणायचं ते? तुका म्हणे एका मरणीची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती. त्यांचा जन्मही आनंद देऊन गेला समाजाला, त्यांचा मृत्यूही आनंद देऊन गेला समाजाला, आणि त्यांचं जगणं सुद्धा आनंद देऊन. काहींचा जन्म दुःखदायक आहे, शेवट दिव्य आहे. काहींचा शेवट खराब आहे, मधला काळ दिव्य आहे. असे बरेच उदाहरणं मी तुम्हाला सांगतो, लक्ष देऊन ऐका. अजून एक वाक्य बोलतो, जमलं तर बघा. शक्य होईल तितका प्रयत्न करा. पैशाची प्रत्येकाला गरज आहे, मी त्याचा विरोध करणार नाही, पण माझं एक स्पष्ट मत आहे, फक्त पैसा जोडाल तर डॉक्टर जोडाल, आणि माणसं जोडाल तर 100 वर्ष जगून कीर्ती रूपाने उराल. पांडुरंग शास्त्री आठवलेंनी आयुष्यभर गीता लोकांपर्यंत पोहोचवली, 1 रुपया घेतला नाही. आठवले शास्त्रींचा परिवार प्रत्येक नुसतं महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचला, कीर्ती रूपाने उरले, आणि जेवढे जगायचे तेवढे जगले. पण मुलगा नव्हता बरं, फक्त मुलगी होती. दिदींनी पुढचा कार्यक्रम चालवला, पूज्य दिदींनी तो कार्यक्रम चालवला, वारसा चालवला. आणि माझं पुढचं वाक्य ऐका, काय जोडलं? माणूस जोडला. काय जोडलं? माणूस जोडला. माणूस जोडला, माणूस आठवणीत उरला. माणूस जोडला, 100 जगला. अजून एक सांगू, 100 जगायचं असेल तर पैसा जोडू नका, कारण पैसा मस आहे भरपूर तुमच्याकडं, पण डॉक्टरचं स्पष्ट मत असतं, पैसा कितीही जरी दिला तरी अब इसको दवा की जरूरत आहे, दुवा की. 12 माजल्यावर ऑपरेशन चालू, 9 डॉक्टर आणलेले, एकुलते एक पोरग, आई रडती, 6 एकरातली, 3 एकर एकू, अख्खा पैसा तुम्हाला देऊ, समृद्धीच्या कडाला जमीन आहे, भरपूर पैसा आहे, 1 कोटी रुपये द्यायला तयार आहे, लेकरू एकलत एक आहे, वंशाचा दिवा आहे, डॉक्टर वाचवा. डॉक्टर चष्मा बाजूला करून डोळ्यातलं पाणी पुसून, माई तुला सांगू का, कळलं आम्हाला बाकीच्याकडून तुझं एकुलत एक आहे. आणि म्हणून 9 डॉक्टर स्पेशलिस्ट या रोगावरले बोलवले. स्पेशलिस्ट डॉक्टर रात्री 6 पासून आता रात्री 1 वाजलाय, ऑपरेशन चालू आहे, 12 माजल्यावर चालू आहे, महागडे डॉक्टर आहे, पैसा पण भरपूर आहे, तरी डॉक्टरचं त्या आईला एकच वाक्य आहे, याला जर वाचवायचं असेल तर समोर साईबाबाची मूर्ती तिथं जा, गुडघे टेको, पाया पड, कारण आलाय आता याला माझी दवा काम करणार नाही, या देवाने दिलेली दुवा काम करेल. बघा बरं का मी काय बोलतो ते. पैसा भरपूर आहे पण ट्रीटमेंट, मला असं वाटतं मी कशासाठी सांगतोय, त्यांनी जे जी लोक माणसं जोडतात त्या लोकांना आजार नाही होत, ते प्रसन्न राहतात. फक्त एक आहे बरं का, जे माणसं जोडायचे ते पण प्रसन्न असावं. ते जर रोगटेला असले तर मग तुम्ही दुसऱ्या दिवशी बी जाऊ शकता, काय त्याची गॅरंटी? त्याचा जीव गेलाय पारतीच असं वर पण मान बी करीना त्याच्याजवळ नाही. असं प्रसन्न माणसाजवळ राहायचं, जो पारमार्थिक आहे, जो धार्मिक आहे, ज्याच्याकडे ऊर्जा आहे. लहान लहान मुलांमध्ये 1 तास घालवा, तुमची एनर्जी वाढेल. 1 तास म्हाताऱ्या माणसांमध्ये घालवा, अनुभव वाढेल. हा विनोदाचा विषय नाही आहे. माणसं जोडत गेले तर एक ऊर्जा तुमच्यापर्यंत येते, वेव म्हणतो इंग्लिशमध्ये आपण त्याला, त्या ऊर्जा तुम्हाला प्रेरणा देतात, तुम्हाला एनर्जी देतात, आणि तुम्ही प्रसन्न राहतात. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे. सद तुम्हाला सांगू, आनंदी राहिला तर तुम्ही 90 पर्यंत जगू शकतात,
आणि तुमच्याकडे काजू बदाम असू द्या, तुम्ही जर मरकेवानी राहिले, जळकेवानी राहिले, नाही नाही तुम्हाला किती गोळ्या चालू होतील ते मी बी नाही सांगू शकत. खायला किती चांगले पदार्थ यापेक्षा तुम्ही ते किती आनंदाने खाता ते महत्त्वाचं आहे.